नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण अगोदरच्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं की सखू तिचा आजार आईने घरीच बरा केला, म्हणजे घरगुती उपचार करून आईने तो आजार बरा केला, कारण तो आजार छोटा होता म्हणून. पण त्याच्याच 15 दिवसांनी काय झालं की सखूची बहीण आजारी पडली. तिला खणखणून ताप आला, ताप तर आला, नंतर काय झालं की तिला अन्न सुद्धा खायला गोड लागत नव्हतं, तिला अन्न सुद्धा नकोशे झालं होतं. आणि असं झाल्यानंतर मग आईने काय केलं की तिला दवाखान्यामध्ये नेलं. दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला तपासले, तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की हिला कावीळ झालेला आहे. मग आता कावीळ झालेला आहे असं डॉक्टरांनी सांगितलं तर तिला 3 आठवडे आराम करायला पण सांगितले, विश्रांती घ्यायला डॉक्टरांनी सल्ला दिला. तर मग डॉक्टरांनी अजून अन्न, जे आपण जे अन्न पदार्थ खातो जसं की तूप, लोणी, तेल, असे जे पदार्थ आपण खातो ते डॉक्टरांनी तिला खायला नाही सांगितले. तर हा आजार सखूचा लवकर बरा होणारा नव्हता. तर चला विद्यार्थी मित्रांनो, हेच आपण आपल्या आदिवासी भाषेमध्ये बघूया. तुला 15 दिवस सकून बहीस मांडली पडली, तिन्ही शरीर आय गायलो, डुला पिवळा देखतला, तिने ताजे खानो जीना लागे, आई तिने लगेच दवाखान्या मेली गई, डॉक्टर तपासिन बैलू, ते तिन्ही कावीळ अपरायतलू, तिन्ही 3 आठवडा आराम करते, डॉक्टर कैलू, तिन्ही तेल चुपळ अहला पदार्थ कम खाणे कैलू, ताईन दुखणं हाजो आईने, ताईन लागसे. धन्यवाद.